नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी महत्त्वाचं सर्क्युलर या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आहे. 2022-23 वर्षाला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टर्म कधी सुरू होणार, आधी कधी संपणार आहे, त्यानंतर सेकंड टर्म कधी सुरू होणार आणि कधी संपणार आहे, म्हणजेच थोडक्यात तुमचं सेमिस्टर पहिलं असेल, सेमिस्टर दुसरं असेल, पहिलं सेमिस्टर सुरू कधी होणार आणि संपणार कधी, दुसरं सेमिस्टर कधी सुरू होणार आणि कधी संपणार. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करताना विद्यार्थी मित्रांनो, आणखीनही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये काही वर्षांचे, मागच्या वर्षाचे जे पेपर आहेत ते काही मुलांचे पेपर अजून सुरू आहेत, त्यामुळे त्यांचा निकाल बाकी आहे. मग त्यांचं ॲडमिशन होणार कधी आणि कधी त्यांनी त्यांच्या कॉलेजला सुरुवात होणार आणि हे सेमिस्टर पहिल्याच्या अगोदर कसं हे संपवायचं, या सगळ्या गोष्टी आहेत. आपण जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो बघा, सायन्स फॅकल्टीचे जे मुलं आहेत त्यांचं फर्स्ट टर्म सुरू होतं आहे 20 जून 2022 त्यांचं फर्स्ट टर्म सुरू होणार आहे, म्हणजे सुरू होऊन गेलेलं आहे ते. आणि 8 नोव्हेंबर 2022 त्यांचं फर्स्ट टर्म संपणार आहे. म्हणजे सायन्स म्हणजे थोडक्यात BSc जे मुलं आहेत त्यांचं फर्स्ट टर्म हे अशा पद्धतीनं सुरू होईल आणि संपेल. आणि सेकंड टर्म सुरू होणार आहे 5 डिसेंबर 2022 आणि 4 मे 2023 ते संपणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या आहेत BSc किंवा सायन्सच्या कमेन्समेंट आणि कन्क्लुजन डेट्स आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजे BCOMचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं फर्स्ट टर्म सुरू होतं आहे 20 जून 2022 आणि संपतं आहे 11 नोव्हेंबर 2022. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता जर बघितलं तर काही मुलांचे पेपर अजूनही मागच्या वर्षाचे पेपर सुरू आहेत. ॲडमिशन मुलांचे जरी झालेले असले FYचे, अजून SY TYचे ॲडमिशन पण झालेले नाही आहेत. आणि मग त्यांचे ॲडमिशनचा रिझल्टच नाही आहे अजून. FYचा रिझल्ट नाही आहे, SYचा रिझल्ट नाही आहे, TYचा रिझल्ट पण नाही आहे. मग त्यांचे रिझल्ट होणार कधी आणि त्यानंतर त्यांनी ॲडमिशन घ्यायचं कधी आणि 11 नोव्हेंबरपर्यंत हे सेमिस्टर संपवायचं कसं, हा एक मोठाच प्रश्न आहे. त्यानंतर सेकंड सेमिस्टर सुरू होते 5 डिसेंबर 2022 आणि संपते 4 मे 2023. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आहे आर्ट्स फॅकल्टीमध्ये. तुम्ही बघू शकता तिसऱ्या कॉलममध्ये 20 जून 2022 सेमिस्टर सुरू झालेलं आहे आणि 11 नोव्हेंबर 2022 हे सेमिस्टर संपतं आहे. त्यानंतर दुसरं सेमिस्टर सुरू होतं आहे 5 डिसेंबर 2022 आणि संपतं आहे 4 मे 2023. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या बाकीच्याही फॅकल्टीच्या डेट्स आहेत. त्यामध्ये मग LLB असेल, MBA असेल, BLEAF वगैरे, ह्या सगळ्या फॅकल्टीच्या या डेट्स आहेत. कमेन्समेंट डेट आणि कन्क्लुजन डेट्स म्हणजे तुमचं सेमिस्टर सुरू कधी होतं आहे आणि संपतं आहे कधी. एकंदरीत ह्या सगळ्या डेटचा जरी आपण विचार केला तरी विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत हे सगळं मॅनेजमेंट किंवा विद्यापीठाला हे सगळं हँडल करणंसुद्धा थोडं कठीण जात आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.